महाराष्ट्रात आता दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेल्या 15 जिल्ह्यांमधील युवक युवतींसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं चालक तथा वाहक पदांच्या 4242 पदांची भरती करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. याबाबतची जाहिरात एसटी महामंडळाच्या वतीनं लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. राज्यात दुष्काळाच्या झळांनी त्रस्त असलेल्या दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळानं नेहमीच पुढाकार घेतलाय. यावर्षीही दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या 15 जिल्ह्यांमधील युवकांच्या हाताला काम मिळावं, त्यांना रोजगार मिळावा या हेतूनं एसटी महामंडळानं दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील युवकांना चालक तथा वाहक पदाची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय. दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना एसटीचा मोफत प्रवास पास देण्याचाही निर्णय एसटी महामंडळानं यापूर्वीच घेतला होता. औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक आणि पुणे या 15 जिल्ह्यात ही भरती करण्यात येणार आहे. यापैकी 11 जिल्ह्यात 4242 पदांच्या जागा आहेत. बीड, लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड या जिल्ह्यात चालक तथा वाहक पदांच्या रिक्त जागा नाहीत. असं असलं तरी या 4 दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील युवकांच्या हाताला काम देण्यासाठी या जिल्ह्यांतील पात्र उमेदवारांची निवड करण्यात येऊन त्यांना ज्या जिल्ह्यांमध्ये जागा रिक्त आहेत तिथे नियुक्त केलं जाणार आहे. त्यासाठी त्या त्या जिल्ह्यात एकाच दिवशी चालक आणि वाहक पदाच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या भरतीत इतर आरक्षणाबरोबरच मराठा आरक्षणाचीही अंमलबजावणी करण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतलाय. ही भरती दुष्काळग्रस्त भागासाठी असून या पदांसाठी अर्ज करणाऱ्या मागासवर्गीय तसेच दुष्काळग्रस्त उमेदवारांना या पदांच्या परीक्षा शुल्कात 50% सवलत देण्यात येणार आहे. करण सिंग बावरी, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.